नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात. आपण साजरा करतोय नवरात्री नवाईटेल महोत्सव. आज आपण आलो आहोत महिला व बाल सहाय्य कक्षात काम करणाऱ्या शोभा मॅडम आणि विद्या मॅडम यांना भेटायला. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, महिला व बाल सहाय्य कक्ष हे नेमकं काय काम करतं? महिला व बाल सहाय्य कक्ष जे महिलांवर आणि मुलांवर होणारे अत्याचार आहे त्याच्यावर आमचं सर्व कार्यरत आहे. त्याच्यावर सर्व कार्यरत आहे. मग महिलांवर होणारी हिंसा, मग ती शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, लैंगिक असो, या कुठल्याही प्रकारे चार भिंतीच्या आड जे नातेसंबंध आहे, ज्या नातेसंबंधामध्ये अत्याचार वगैरे होतात, त्याच्यावर आमचं सर्व महिला व बाल सहाय्य कक्ष काम करतं. मग त्या याच्यासाठी ज्या अर्ज दिले जातात किंवा ते दिलं जातं त्याला काही पैसे लागतात का की हे मोफत आहे? आमच्याकडे जे पण काही अर्ज असतात किंवा आमच्याकडे जे पण काही कामाचं स्वरूप आहे हे सगळं मोफत दिलं जातं. कोणतीही महिला असो मुलगी असो हिला आमच्याकडे ज्या सुविधा आहेत ह्या मोफत दिल्या जातात. इथं कोणत्याही याचा पैसा लागत नाही. आणि किती वर्ष झाले ताई तुम्हाला या क्षेत्रात काम करून? मला इथे कमीत कमी 12 वर्ष झालेले आहे. मॅडमला 5 वर्ष झालेले आहे. मॅडम, याचा जो एक्सपिरियन्स आहे हा कसा आहे? इथला जो एक्सपिरियन्स आहे, आमचा मेन अजेंडा हा महिला हिंसाचार कमी करणे आहे. महिलांवर जे होणारा हिंसा आहे ते बंद तर होणार नाही आहे, कमीत कमी या माध्यमातून त्यांच्यावर होणारी हिंसाचार ही बंद तरी होईल, सॉरी कमी तरी होईल. मॅडम, महिलांसाठी व मुलांसाठी याचे काही टोल फ्री नंबर आहेत का, हेल्पलाईन नंबर्स? महिलांसाठी 1091 आहे, त्यानंतर 181 एक हेल्पलाईन आहे ज्याच्यावरती, आणि 100 नंबर हा पोलिसांसाठी दिला आहे. त्याच्यावर कोणत्याही महिलेला काही त्रास असेल आणि तिने फोन केला तर तिला लगेच ती माहिती दिली जाते की तिने कुठे कळवायचं आहे किंवा पोलीस लोक सांगतात. आणि जर तिने 181 नंबर केला तर तिची सदर कंप्लेंट ज्या याच्याशी तालुक म्हणजे जर तालुक्याची असेल किंवा जिल्ह्याची असेल किंवा कोणत्या काउन्सिलिंग सेंटरशी निगडीत आहे त्या पद्धतीने ती पुढे फॉरवर्ड केली जाते. आणि मुलांसाठी टोटल फ्री नंबर 1098 आहे, हा टोटल फ्री नंबर आहे. तुम्ही चाइल्डलाईनला फोन करून तुम्हाला त्वरित मदतही भेटते. तुमची कार्यपद्धती कशी आहे? आमच्याकडे जर एखादी पीडित महिला आली असेल, सर्वात पहिला तिने तिचं सभोवतीची समस्या सांगितल्यानंतर आम्ही तिचा एक अर्ज लिखित स्वरूपात घेतो. त्यानंतर समोरच्या म्हणजे ज्याच्या विरोधामध्ये तिने अर्ज केलेला आहे त्या व्यक्तीला पोस्टाने पत्र पाठवून त्याला इथं बोलवतो. काउन्सिलिंगच्या माध्यमातून, समुपदेशनाच्या माध्यमातून जे काही असेल, तिला त्रास असेल त्याच्यावरती आम्ही काउन्सिलिंगच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. आणि नंतर त्या मुलीला काय तिच्या मदतीला काय मदत हवी आहे आमची, समजा तिला वैद्यकीय मदत हवी असेल, जर तिला नवऱ्याने घरात खूप असेल, तिला काही जखमा झाल्या असतील तर त्यावेळेस आम्ही तिला वैद्यकीय पत्र देतो. जर तिला निवाऱ्याची सोय नसेल तर तिला आशादीप महिला वसतिगृहामध्ये निवारा उपलब्ध करून देतो. अशा वेगवेगळ्या सुविधा आपण आपल्या कक्षाच्या माध्यमातून देत असतो. आम्ही महिलांच्या पुनर्वसनासाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहतो आपल्या सेल. मग त्यांचं शैक्षणिक जर आम्हाला पुनर्वसन एखादी महिलेला जर मुलीला किंवा महिलेला शिक्षणाची आवड असेल तर आम्ही शिक्षणासाठी रिकमेंडेशन करतो. किंवा त्यांना विविध क्षेत्रामध्ये नोकरीसाठी किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हणा किंवा कुठेही आम्ही रिकमेंडेशन करतो. किंवा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आम्ही त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. आणि मॅडम, हे क्षेत्र बाल सहाय्य कक्ष हे नेमके कुठे कुठे आहे? महिला बाल सहाय्य कक्ष हे भुसावळ, अंबरनेर, चाळीसगाव, जळगाव इथे कार्यरत आहे. मॅडम, आपला अमूल्य वेळ आपण बायजाय टीमला दिला याकरिता खूप खूप आभार. पुन्हा भेटूया आणखी एका नवदिग्गजा सोबत. तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंटही द्याल. नमस्कार.